त्यांना आवाहन करताना कुठल्या पद्धतीने तुम्ही आवाहन करता? पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा शुभारंभ मंगळवेढा तालुक्यामध्ये या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातून पाचनूर आज या ठिकाणी जिल्ह्याचे नेते त्या ठिकाणी पक्षांचे मालक विचारक यांच्या शुभ हस्ते त्यानिमित्तानं आज हा शुभारंभ झालेला आहे आणि नक्कीच आज या शुभारंभाप्रसंगी प्रत्येकाने त्याची आपले प्रत्येकाने ज्यांची ज्यांची मनोगत आहेत ते व्यक्त केलेलीच आहेत. परंतु या मतदारसंघामध्ये ज्या काही फेक नरेटिव्ह असेल किंवा लोकांची दिशाभूल करून त्या ठिकाणी जी लोकसभेला मतं घेतली आता जनता सगळी आमची सुज्ञ आहे, जनतेच्याही सर्व लक्षात आलेलं आहे आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवून या ठिकाणी या मतदारसंघामध्ये एक विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी आम्ही पुढे जाऊन लोकांना नक्कीच आज हा झालेला विकास लोकांच्या डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या डोळ्यासमोर असून या विकासावरतीच आम्ही मत मागणार. आणि या मतदारसंघामध्ये या मंगळवेढा तालुक्यामध्ये पाण्याचे प्रश्न असतील, पंढरपूर तालुक्यामध्ये MIDC असेल, हॉस्पिटल्स असतील, रस्ते असतील, शिवाय आरोग्याच्या बाबतीतल्या योजना असतील किंवा शिक्षणाच्या बाबतीतल्या ज्या शैक्षणिक ज्या भौतिक गरजा आहेत त्या सगळ्या बाबतीत या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचं आज विचार करून या ठिकाणी आम्ही काम करतो आहे. आणि प्रत्येक आज काही कोणी जरी काय म्हणत असेल त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये जवळजवळ 50 संविधान भवन म्हणजे 28 संविधान परवा मंजूर झालेले आहेत, 318 समाज मंदिर, सभामंडप आणि सभागृह त्यामध्येच या ठिकाणी झालेले आहेत. मुस्लिम समाजासाठी सुद्धा त्या ठिकाणी दर्ग्याच्या मंगळवेढ्यामध्ये जो आमचे सगळे आराध्य दैवत आहे गबीसाहेब आराध्य दैवताच्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी जवळजवळ 1.5 कोटीचा निधी गबीसाहेबाच्या देवस्थानाला दिलेला आहे, लतीफ बाबाच्या देवस्थानला सुद्धा 50 लाखाचा निधी दिलेला आहे, सिद्धापूरमध्ये मदरसेच्या त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 25 लाखाचा शादीखाना असेल, पंढरपूरमध्ये बडा कब्रस्तान छोटा कब्रस्तानमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव गवता गुडघेवाड्या गवतात त्या ठिकाणी नमाज पडत होते. परंतु त्या ठिकाणी त्या आमच्या मुस्लिम बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना निवारा करून त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक करून या बडा कब्रस्तान छोटा कब्रस्तानमध्ये शेड करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच आज वारकरी भवन, दिव्यांग भवन, शिवाय मराठा भवन, अहिल्या भवन यासुद्धा उभारणी केलेली आहेत. सर्व महामानवांच्या पुतळ्यांनासुद्धा सुशोभीकरण असेल किंवा नवीन त्या ठिकाणी पुतळा स्थापन करून सुशोभीकरण असेल त्यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात निधी हा या ठिकाणी माझ्या काळात होऊ लागला. शिवाय मी ज्या शाळेत शिकलो, ज्या विहिरीत पोहायला लागलो त्या विहिरीचा सुद्धा महादेवाच्या विहिरीला 2 कोटीचा निधी त्या ठिकाणी दिला. शिवाय मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेलासुद्धा मी 3-4 कोटीचा निधी दिला आणि त्यावेळेला त्या कामाचा शुभारंभ होताना खरं म्हणजे मला अत्यानंद झाला की ज्या बाईंनी मला त्या ठिकाणी बालवाडीला मला जे शिकवलं त्या आमच्या बाईंच्या हस्तेच त्या शाळेचा शुभारंभ त्या ठिकाणी मी केला. त्यावेळेला अतिशय आनंद वाटला की अशी जीवनामध्ये एक वेगळ्या पद्धतीची कामं करण्याची संधी त्या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढ्याच्या मतदारसंघातील सर्व जनतेने मला दिली, मी काम करू शकलो आणि या सर्व विकास कामांना आणि जी उर्वरित आहे पाण्याची योजना ही योजना पूर्ण होऊन जनतेपर्यंत शेतकऱ्यांच्यापर्यंत ते पाणी पोचलं पाहिजे याकरता सुद्धा योग्य नियोजन करून आपल्याला काम केलं पाहिजे. MIDC उभा राहतो आहे, पहिल्या टप्प्याची उभारणी आहे, अजून दुसऱ्या टप्प्याची उभारणी करायची आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शेती प्रक्रियेवर उद्योग आणायचे आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये मोठमोठे उद्योग आणून त्या ठिकाणी या MIDC मध्ये जवळजवळ 10,000 कुटुंबांना पंढरपूर तालुक्यामधील सर्व युवकांना त्या ठिकाणी आपल्याला काम द्यायचं आहे. उद्योजक पोटनिवडणुकीच्या वेळेला प्रचाराचा शुभारंभ झालेला होता, त्यावेळेलाही माजी आमदार परिचारक येत होते. मध्यंतरीच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये परिचारक आणि आवताडे समर्थकांमध्ये मतभेद आहेत अशी चर्चा होत होती, त्यातूनच अनेकांनी देव पाण्यात ठेवल्याचं गेल्याचं म्हटलं जातंय. आज मालकांनी त्याचा उल्लेख केला, आता मालकांनी आवाहन केले की पंढरपूर तालुक्यातून निश्चितपणे आम्ही कमी पडणार नाही, काय सांगा? नक्कीच पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुक्यामधून प्रशांत मालक आणि मी
या ठिकाणी केलेल्या विकास कामावरती त्या ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये भावभावांची भांडणं असतात, परंतु ज्या वेळेला संकट बाहेरून येतं त्यावेळेला दोन्ही भावभाव एक होतात आणि बाहेरचं संकट दूर करतात. तशा पद्धतीनंच या ठिकाणी आम्ही जरी आमच्या ह्याच्यामध्ये तसं काही आमचं एकमेकाचं काही नाही आहे, परंतु जरी काय काही गोष्टी असतील तर आम्ही नक्कीच आणि त्या पॅचअप करून भविष्यामध्ये सुद्धा हा पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघ कशा पद्धतीनं अधिकाधिक आम्ही विकास करायचा या दृष्टीनं आम्ही 100% त्याची पावलं उचलू आणि 100% तशा पद्धतीचे मनोज जरांगे पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आव्हान समर्थकांना करताना की ज्या मतदारसंघातील उमेदवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणास ठोस पाठबळ दिलं अशा उमेदवारांनाच आपले त्या ठिकाणचे लोक सहकार्य करतील, अन्यथा ज्याला विरोध करायचा त्याला विरोध करतील. आपण काय सांगाल याबाबत? नक्कीच मराठा समाजाला सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेमध्ये मी आहे, परंतु आज या ठिकाणी ते कायदेशीर आणि टेक्निकली बसलं पाहिजे याही गोष्टी या ठिकाणी आपल्याला मान्य झाल्या पाहिजेत. मी मनोजदादा जरांगे पाटलांचं मी मनापासून त्यांच्या निर्णयाचं सुद्धा स्वागत करतो आहे आणि नक्कीच ते सुद्धा या ठिकाणी झालेले विकास कामं असतील किंवा सगळ्या बाबतीतले असतील तर योग्य पद्धतीनं त्या मतदारसंघामध्ये ते निर्णय घेतील. निवडणूक ही मी किती जरी आता जरी मला सोपी वाटते परंतु या ठिकाणी मी आव्हानात्मकच घेतोय आणि आज जरी समजा ज्या मताधिक्याने मी जिंकणार आहे त्याच्यापेक्षा डबल मताधिक्याने जिंकायची त्या ठिकाणी व्यवस्था ठेवणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये ऐतिहासिक विजय होईल की पुढची मला खात्री. दादा तुम्ही आता विषय काढला पॅचअपचा परिचारक अवतडी गटामध्ये काय शब्द दिलाय परिचारकांना पक्षश्रेष्ठींनी? पक्षामध्ये शब्द वगैरे या गोष्टीला कुठलं काय नसतं. पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीनं जे कार्य देतील जे काम देतील त्या ठिकाणी पक्षामध्ये आम्ही काम करतो आहे आणि त्यांनीसुद्धा पक्षाने दिलेले आदेश ज्या त्यांना बाबा एखाद्या मतदारसंघात काम करा किंवा एखाद्या पदाची जबाबदारी करा जो पक्ष सांगेल ती जबाबदारी या ठिकाणी काम करावी लागते हा भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे. नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यामध्ये आहेत झाली मतभेद येतो ज्या काय मी तुम्हाला मगाच सांगितलं की घरोघरी मातीच्या चुली आहेत. एकाच घरात जर दोन भावभाव राहत असतील तर त्यांचंही कधी कधी खटका उठते, त्यामुळं ते खटका उठतोय म्हणजे काय असं कायमचं जास्त आहे असं नाही, त्या मिटत बी असतं आहे. पुढं त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने संसार बी करावा लागतो आणि तेवढ्याच गोष्टी धरून जर आपण चाललो तर त्या ठिकाणी संसारही होणार नाही राजकारणही होणार नाही. कुठल्या तरी गोष्टीमध्ये आपण त्याच्यावर पान उलटून नवीन पानाची सुरुवात केली पाहिजे हे नक्की. दादा परिचारक समर्थ सक्रियपणे काम करतील असा विश्वास वाटतोय? 100% करतील. आता सांगितलंच ना त्यांनी प्रचारासाठी कोण येणार आहे सेलिब्रिटी प्रमुख सभा कोणाकोणाच्या असतात नाही अजून तो विषय अजून पक्षाकडे व्हायचा आहे आणि नक्कीच त्याची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला ओके थँक्यू धन्यवाद.